महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर शहरात सर्रास अनधिकृत बांधकामे सुरू असून त्यावर महापालिका कारवाई करत नसून गोरगरीब नागरिकांच्या घरावर कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आज उल्हासनगर महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी तोडक कारवाई केली. कॅम्प नंबर 5 प्रेमनगर या ठिकाणी अनेक वर्षापासून रहिवासी असलेले गौतम ओव्हाळ यांच्या घरचा दरवाजा महापालिकेने तोडला आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. माझं नाव गौतम भानुदास ओवळ आहे. मी इथे 40 वर्षापासून राहतो आणि कसं जळावृत्तीतून एका माणसाने जाऊन नेहमी रोज आमच्या दरवाज्याविषयी तक्रार दिली. तर मी त्यांना अर्जसुद्धा केला, त्यांना 2 अर्ज केले की माझं कुटुंब वाढल्यामुळं मला दरवाजा पाडायचा आहे आणि समोर पण माझंच घर आहे, बाजूच्या लोकांचे ऑब्जेक्शन नाही, पण जळावरतीच्या याच्यातून एक माणूस नेहमी माझ्या आमच्या ऑफिसमध्ये येऊन बसतो आणि तुमच्याविषयी तक्रार करतो म्हणून आम्ही तुमचा दरवाजा पाडतो आहे असं ते म्हणाले. आणि मी म्हटलं नोटीस, कुठल्याही प्रकारची नोटीस नाही, काहीच नाही, आम्हाला कुठलीच गोष्ट त्यांनी कळवली नाही, काय नाही. डायरेक्ट आले 8-10 पोलीस, 2-4 गाड्या घेऊन आणि आमचं एवढं त्यांनी नुकसान केलं. आता आमचं घर वगैरे उघड्यावर पडलेलं आहे. आम्ही 40-50 वर्षापासून इथंच आहे. तो आम्हाला घेणं आमचं जुनं घर तोडलं त्याने, हे येऊन त्या गाड्या बिड्या घेऊन आला पोलिसाच्या याच्या त्याच्या, हे घर आमचं. आम्हाला नोटीस नाही, काय नाही. त्या अचानक आल्या त्यांनी ना असं आमचे घर बिर तोड, दार बिर असं तोडून टाकले. आम्ही काय नवीन नाही, काय नाही, हे पण आमचंच घर आहे, हे पण आमचंच घर आहे. आणि कुणी इथं आम्हाला काहीच बोलत नाही ना. मागचे आम्हाला कोणीच तरस नाही देत, योज देतो मागचा त्याचं घर कुठं. तसेच नेहरूनगर रेशन ऑफिसच्या बाजूला रेश्मा पाटोळे यांच्या घरासमोर नाल्यावर असलेलं सिमेंट काँक्रिटीकरणही महापालिकेने तोडलं आहे. महत्वाचे म्हणजे त्याच घराच्या समोर अनेक घर हे नाल्यावर असताना महापालिकेने त्यावर कारवाई न करता गोरगरीब नागरिकांच्या दरवाजे आणि गटारीवरील काँक्रिटीकरणावर कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली. या कारवाई दरम्यान अनेकांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्नही केला. पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने हा काही क्षणात मावळला. माझं नाव रेश्मा सुखदेव पाटोळे. आज शिंदे साहेब आले, त्यांनी तोडफोड केली, मला म्हणी पैसे दे. तर मी म्हटलं त्यांना किती पैसे देऊ, तर ते म्हणते तुझी औकात आहे का तेवढी पैसे भरायची. काय बांधकाम काय केलं? बांधकाम मी काहीच नाही केलं, नाल्यावर झाकून ठेवले होते नाल्याफक्शी आणि नाल्या त्यांनी तोडून गेले. त्यांना आम्ही म्हटलं तर आम्हाला नाल्या बनवून द्या मग. तर ते मला काय म्हणणे, जेव्हा महानगरपालिका म्हणीन बना तेव्हा आम्ही बनवून देऊ. आणि ह्या सिंधी लोकांचे पूर्ण ओपन संडासाचे पाईप सोडण्यासाठी हे तोडफोड केली त्याने. म्हणजे बाजूला इमारत आहे, इमारतीचे शौचालयाचे पाईप, हे यांना शौचालयाचे पाईप खुल्ले पाहिजे होते. आम्ही म्हणलं खुल्ले आम्ही देणार नाहीत नालीत टाकून. ज्यांचे घर नालीवर मग त्यांचे काय तोडले? त्यांचे नाही तोडले, त्यांनी पैसे भरलेत ना त्यांना, मग त्यांनी पैसे नाही दिले त्यांना. कोण शिंदे? कोण आहे शिंदे? मुकादम आहे महानगरपालिकाचा. यायचा माझ्याकडे तो हमेशा यायचा. तर ते मला म्हणे तुम्ही पैसे मला द्या. तर मी म्हणलं माझ्याकडे पैसे किती पाहिजे ते सांगा. तर मला म्हणे तुझी औकात आहे का तेवढी पैसे भरायची? तर मी लोन काढून, गटाचे लोन काढून शिनी मी त्याला पैसे द्यायला तयार झालेले. माझ्याकडे प्रूफ पण आहे गटाचा आणि बाया पण आहे सगळ्या लोनवाल्या. सगळ्यांचे मी सगळ्यांच्या सह्या घेते तुम्हाला. ते आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.